मंदिर हलवायचं नाही. कशाला? ज्या मंदिरात मूर्तीच नाही ते मंदिर वाचवायचंच कशाला? चला चॅलेंज, एक महिन्यात जर तुम्ही मूर्ती परत आणलीत तर मी मंदिर तर हलवणार नाहीच, पण सगळ्या गावासमोर तुमची माफी मागेल. पण एक महिन्यात जर मूर्ती नाही आणलीत तर गावाला परत तोंड नाही दाखवायचं. आणि सटकली ना तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. मूर्तीला हात नाही लावायचा, आणि हात लावायचाच असेल तर भक्त चरणाला. डंका हरी नामाचा हा चित्रपट येत्या 19 जुलैला प्रदर्शित होतोय. माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी या चित्रपटातला अभिनेता अर्थातच अरिकेत विश्वासराव आहे. मनापासून एकतर स्वागत आहे. वी वर वेटिंग फॉर यू फॉर अ लॉंग टाईम. ॲक्च्युली कधी भेटतोयस कधी भेटतोयस, फायनली तो टाईम आलेला आहे. खूप सस्पेन्सफुल हा विषय आहे आणि जसं वाटलेलं होतं तसं नाही आहे. ॲक्च्युली काय सांगशील? हा, म्हणजे बऱ्याच लोकांना टीझर बघून असं वाटलं होतं किंवा पोस्टर बघून किंवा काय की हा खूपच जास्त धार्मिक चित्रपट असेल, विठ्ठलाबद्दल म्हणजे एक जो एक फॅमिली ड्रामा टाईप असतो तसा तो असेल, पण तसं अजिबात नाही आहे. एक होलसम एंटरटेनमेंट आहे या चित्रपटामध्ये. याच्यामध्ये भक्तीची किनार आहे या चित्रपटाला, पण आतमध्ये म्हणजे सगळं असं कम्प्लीट मसाला भरलेला आहे त्याच्यामध्ये. ॲक्शन आहे, कॉमेडी आहे, रोमॅन्स आहे. अतिशय सुंदर असं प्रदीप खानविलकर यांनी पिक्चर शूट केलेलं आहे. खूप छान, म्हणजे साधे फ्रेमसुद्धा त्यांनी त्यांच्या लाईटिंगने आणि हे एकदम खुलवून टाकले आहेत. आणि म्युझिक नवीनच आहे अभिनय जगताप, आणि त्यांनी इतकी सुंदर गाणी केली आहेत की काय सांगू. मला पर्सनली तिन्ही गाणी खूप आवडतात आणि खूप छान लोकेशन्स केले आहेत आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत याच्यामध्ये. सो खूप काही बघायला आहे प्रेक्षकांना. बरं, तुझा तो जॉनर म्हणजे अर्थातच चाइल्ड आर्टिस्ट किंवा ॲज अ रोमॅन्टिक हिरो पासून ते आजपर्यंत आज जे काही तुझं ॲक्शनचं एक ॲक्शन हिरोचं जे रूप अलीकडच्या काळात वगैरे आम्ही बघितलं आहे, हे सगळे बदलत्या टप्प्यांबद्दल तू ॲज अन ॲक्टर म्हणून स्वतःकडे कसं पाहतोय? मी कॉन्शियसली आवडतो, मला वेगवेगळे रोल करायला नेहमीच आवडतात. माझा काही कॉन्शियस एफर्ट नव्हता, मी स्क्रिप्ट बघून सिलेक्ट करतो रोल्स. आणि ॲक्शन फक्त लढवणामध्ये केली होती आणि काही चित्रपटांमध्ये केली होती, आणि आत्ता ह्याच्यामध्ये मला खूप चांगली ॲक्शन करायला मिळाली आहे, म्हणजे थोडं वेगळं. बरं, आता अर्थातच मल्टी स्टारर म्हणावा असा हा चित्रपट आहे. आम्ही इमॅजिन करू शकतो तुम्ही ज्यावेळेला सेटवरती जे शूटिंग करत असाल तर त्यावेळेला किती म्हणजे धमाल असेल तुमची, आणि तुमची अर्थात सगळ्यांची बॉन्डिंग खूप छान पद्धतीने खुलली असेल, म्हणूनच ते सगळं आम्हाला ट्रेलरमध्ये दिसते. पण तुझे हे सगळे अनुभव तू कशा पद्धतीने शेअर कर? आम्ही सगळेच आधीपासूनचे खूप चांगले मित्र आहोत. म्हणजे श्रेयस जाधव बरोबर माझी ही तिसरी फिल्म आहे, आणि प्रियदर्शन आणि आम्ही एकत्र 6 चित्रपट केलेले आहेत, आणि रसिका आणि मी सुद्धा काहीतरी 3-4 चित्रपट एकत्र केले आहेत. सो आमचं बॉन्डिंग खूपच छान आहे. आणि किरणसुद्धा आता गँगमध्ये जॉईन झाला आणि अक्षयासुद्धा जॉईन झाली गँगमध्ये. आम्ही खूप मजा करतो आणि कामामध्ये सुद्धा एकमेकांना खूप सांभाळून घेतो. काय सजेशन्स असतील, काय वाटलं असं नको, अजून असं केलं तर अजून बेटर होईल किंवा काय, तेही आम्ही करतो. हीच ॲक्च्युली खऱ्या मैत्रीची खूण आहे, की म्हणजे फक्त टाईमपास करणं, फक्त धमाल करणं हे मैत्री नाही आहे. तर कसा आपला मित्र अजून इम्प्रूव्ह होऊ शकेल, तर त्याला त्याचे लिमिट्स क्रॉस करायला लावणं ही खरी मैत्री आहे माझ्या मते. सो आमच्यामध्ये खूप मैत्री आणि ही मैत्री आयुष्यभर अशीच टिकणार. बरं, या चित्रपटातला एक असा फॅक्टर किंवा तुझ्या भूमिकेतला एक असा फॅक्टर जो आम्हाला किंवा तुला एक स्वतःला जाणवला की येस दिस वॉज समथिंग इज द टर्निंग पॉईंट ऑफ दिस होल स्क्रिप्ट, तो कुठला असेल? सिनेमातला टर्निंग पॉईंट मी सांगेन की जो जना आहे तो खूप उद्विग्न अवस्थेत आहे. म्हणजे त्याचं आता सगळं संपलं आहे, त्याला पुढे काही मार्ग दिसत नाही आहे. आणि आता विठुरायाची मूर्ती तो आणू नाही शकणार आहे हे त्याला कळलेलं आहे, आणि तो संपूर्णपणे हरला आहे त्याच्यामध्ये. तेव्हा तो माऊलीला फोन करतो त्याच्या वडिलांना आणि बोलतो की काय नाही होऊ शकत वगैरे बोलतो. ते मग सांग, त्याला धीर देतात ते. आणि जेव्हा
धीर दिल्यानंतर एक शॉट घेतलेला आहे श्रेयसनी खूप, ती एक आकृती त्याला जी त्याला असं ते दिसते आणि ती जी त्याला प्रेरणा मिळते आणि बळ मिळतं तो, आणि मग तो त्या एक पॉईंटला ठरवतो की काहीही झालं तरी चालेल, किती अडथळे आले तरी चालतील, पण मी माझ्या विठुरायाला माझ्या गावी त्याच्या घरी त्याच्या मंदिरात नक्की घेऊन येईन. बरं, वारीचेच सध्या दिवस चालू आहेत, लवकरच आषाढी एकादशी सुद्धा येणार आहे आणि अर्थातच त्या अनुषंगाने तुमचा चित्रपट रिलीज होतोय, म्हणून मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुला व्यक्तिगत रीत्या कधी विठ्ठलाची अशी कधी अनुभूती आलेली आहे का, वारीत कधी चालण्याचा योग आलेला आहे का, हे सगळे कसं काय भक्तिमय जो एक म्हणजे आठवण किंवा असा काही प्रसंग आयुष्यात. दुर्दैवाने वारीमध्ये चालण्याचा योग अजून आला नाही आहे माझ्या नशिबी, तो या चित्रपटाच्या निमित्ताने कदाचित येईल. आणि अनुभूती जी आली आहे मला विठ्ठलाची, म्हणजे हे विठ्ठलाचा असा आशय असणारं हे माझं दुसरं प्रोजेक्ट आहे आणि पहिलं प्रोजेक्ट जे मी केलं होतं ज्याच्यातसुद्धा विठ्ठलाबद्दल बोलत होतं आणि तर ती माझी कॉलेजची एकांकिका होती, एक कठीण 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 किती, आणि ती माझ्या आयुष्यातली म्हणजे आता इंडियाने जसा डंका केला आहे जगभरात तसं ते होतं, ती माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका पहिली आली, सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये ती एकांकिका पहिली यायची एवढं सक्सेस मिळालं होतं त्याला, आणि माझ्या आयुष्याचा पहिला पुरस्कार मला पारितोषिक मला त्याच्यामध्ये मिळालं होतं सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचं. सो ही मला असं वाटतं की ही विठ्ठलाचीच कृपा आहे आणि असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ, सो आय एम व्हेरी होपफुल अबाउट डंका. मी तुला सदिच्छा व्यक्त करतो, या चित्रपटाला हाऊसफुल यश मिळू दे आणि परत आपण संवाद साधण्यासाठी भेटूच. थँक्यू सो मच, तू अल्ट्रा मराठी आणि मराठी बदसोबत संवाद साधलात यासाठी. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.